जन्म सार्थकी लावा, काय करणार, जन्म सार्थकी लागला पाहिजे. जीवनात असेल देवभक्ती करा किंवा देशभक्ती करा, देवाला घरी आणा. जग जिंकणं आहे, जग जिंकल्यानंतर काय जिंकणं आहे, देव जिंकणं आहे, परिणाम जन्म सार्थकी लागला. महाराज अजून तुम्हाला एक सांगतो की जन्म कोणाचा सार्थकी लागतो, कोणाला म्हणण्याचा अधिकार आहे की जन्म सार्थकी लागला. ऐका, गल्लेली घटना आहे. मागच्या डिसेंबर महिन्यात 2018 डिसेंबर महिन्यात आपल्या महाराष्ट्रात एक घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे. ऐका, एवढं ऐकून ठेवा. एवढं जरी घरी नेलं तरी माझं कीर्तन सफल आहे. जर कदाचित तुमचा पोरगा या ठिकाणी आला नसेल, त्याला घरी जाऊन सांगा की आपल्या सत्यामध्ये तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार पांडुरंग महाराज आले होते आणि त्यांनी एवढी कथा सांगितली होती. फार त्याच्या कानावर पाठवा तुम्ही फक्त देऊन करतो. काय होतं महाराज ऐका, गेल्या 2018 डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे, लहानसं गाव आहे. तिथं एक मागच्या वर्षी केशव गोसावी नावाचा मुलगा शहीद झाला. बरं का, त्याची कथा अशी आहे, ऐकली मी. फार अंतकरण भरून आलं, डोळे पानाने डबडबले. काय आहे पा बर, केशव गोसावी हा 34 असताना त्याची आई गेली. आई नाही, वडील आहेत, पण वडिलांची सुद्धा अवस्था काय आहे बरं का त्या. वडिलांना हे इथून दोघा हात नाही पा बर का. अपंग हाताचा बाप आहे. 34 वर्षी आई गेली. कोण आहे बाप? तुटलेल्या हाताच्या बापाने केशवच्या भाकरी कराव्या, केशवला शिकवावं. केशव 7वीला गेवा गेला, 10वीला गेला, 12वीला गेला, 12वी पास झाला केशव आणि अनेक परीक्षा स्पर्धा परीक्षा द्यायला लागला. आणि अचानक त्याच्याकडनं एक मिलिटरीचा फॉर्म भरला गेला तात्या. आणि मिलिटरीचा फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लेटर आलं. लेटरमध्ये लिहिलेलं होतं, केशव गोसावी, तुम्ही या परीक्षेत पास झालेले आहात, तुम्हाला सैनिक या पदावर रुढू केलं जात आहे, म्हणून तुम्ही एक काम करा, या संधीचं तुम्ही सोनं करा. आनंद वाटला लेटर पाहून, अरे वा वा, मला नोकरी लागली. पण लगेच डोळे पाण्याने डबडबले, अंतकरण जड झालं, लगेच चेहरा पडला. का पडला असेल? त्याने लेटर हातात घेतलं होतं, नोकरी लागलेली होती, पण विचार डोक्यात आला, अरे आनंद आहे की सीमेवर रक्षण करण्याची मला नोकरी लागली. ऐका ना माय बाप, आनंद आहे मला, मी जाईल त्या ठिकाणी सीमेवर रक्षण करण्यासाठी. आणि गेलो, कदाचित बंदूक घेऊन मला जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये ड्युटी करावी लागेल. न कळत एखाद्या अतिरेक्याच्या बंदुकीतून गोळ्या निघाल्या आणि माझ्या छातीवर जर गेल्या, जर मी या ठिकाणी भारत मातेसाठी मुजरा करून गेलो, तर मग काय माझ्या बापाने काही मरेपर्यंत तुटलेल्या हाताच्या हातानेच काही भाकरी कराव्यात का, वाटायला लागलं थोडं अंतकरणाला. मग काय केलं त्या, त्या केशवने ते लेटर पास केलं नाही, लपवून ठेवलं. 2-3 दिवस झाले आणि 2-3 दिवस झाल्यानंतर ते लेटर त्या तुटलेल्या हाताच्या बापाच्या हाताला लागलं. पाहिलं त्याने, वाचलं आणि वाचल्यानंतर केशवला समोर बोलवलं, अरे केशव काय आहे? हो बाबा, 2-3 दिवसापूर्वी आलं. काय करत नाही पास? बाबा हो, ऐका ना, फार प्रसंग वाईट असतो तिथला. जर मला ती ठिकाणी जावं लागलं आणि सीमेचं रक्षण करण्यासाठी जर गोळ्या माझ्या छातीवर गेल्यात, बाबा कदाचित मला त्या ठिकाणी मरण येईल. आणि जर मरण आलं तर मला असं वाटतं तुम्ही काही शेवटपर्यंत काही तुटलेल्या हातानेच भाकरी कराव्यात का. तसकन डोळ्यात पाणी आलं, तुटलेल्या हाताचा बाप रडायला लागला. आणि बाप रडत असताना म्हणतो, केशव अरे तानाजी घाबरला असता तर कोंडाना आला असता का? मुरारजी घाबरला असता काही? पुरंदर आला असता का? अरे छत्रपती शिवाजी राजे घाबरले असते काही? स्वराज्य मिळालं असतं का? अरे शंभूबार घाबरला असता या ठिकाणी काय? धर्म टिकला असता का? अरे असं कुठं चालतं का बाळा? अरे चालतो मी, सांगतो मी तुला, ऐक ना बाळा, जा तू सीमेच्या रक्षणासाठी. जर तू त्या ठिकाणी आनंदाने छातीवर गोळ्या घेतल्यात ना, तर हा छाती टोकून सांगतो बाप, जर तू त्या ठिकाणी तुला अमर मरण आलं, तर हा तुझा बाप शेवटपर्यंत तुटलेल्या हाताने भाकरी करायला तयार आहे. पण जा तू त्या ठिकाणी. पर्याय नाही केशवला. केशवने ते पत्र लेटर पास केलं आणि त्या ठिकाणी त्याला सैनिक या पदावर रुढू केलं गेलं. 3 वर्षे त्यांनी ड्युटी केली. ऐका, 2 वर्षापूर्वी त्याचं लग्न एक जालन्या जिल्ह्यातली यशोदा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं 2 वर्षापूर्वी. आणि गेल्या डिसेंबर महिन्यात 2018 ऐका ना, डिसेंबर आलेला होता. बाई डिलिव्हरीसाठी गावाला गेलेली होती माहेरी. बाप एकट्या झोपडीमध्ये भाकरी करत होता. आणि 2 वाजेच्या सुमारास या केशवची ड्युटी त्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये लागली. आणि लागल्यानंतर
झालं काय ऐका ना माय बाप. त्या ठिकाणी अतिरेक्यांचा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर अनेक या ठिकाणी सैनिक धावले. झुंज देत असताना तरी ते सैनिक काय आपटत नाही. यांनी सीमा ओलांडली. ओलांडली असताना केशव घाबरत नाही. अनेक सैनिकांचा त्यांनी खात्मा केला. पण काही छुपार असतं सैनिक होते. त्यांनी दुरून गोल्या मारल्या आणि त्याच त्या केशव गोसावीच्या छातीवर गेल्या. आणि गेल्यानंतर ऐका ना मायबाप, अनेक अतिरेक्यांचा त्यांनी खात्मा केला. छातीवर गोळ्या गेलेल्या होता. गुडघे टेकले. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागले. रक्ताच्या थारोळ्यात केशव पडलेला आहे. शेवटचे श्वास मोजत आहे. तोपर्यंत एक सैनिक धावत धावत आला. आणि धावत धावत आल्यानंतर त्या ठिकाणी केशवच्या तोंड घेतलं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि रडणाऱ्या केशवाला सांगितलं, रडतो काय, काय रडतो, अरे भारत मातेच्या रक्षणासाठी जातो, भारत मातेला मुजरा करून जा, असं वीरमरण कोणालाही येत नाही, जा तू आजपासून अमर होशील. आणि मरत असताना मुजरा करत नाही, तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. केशव गोसावी म्हणायला लागला, रे मित्रा, मलाही आनंद वाटतो की माझ्या भारत मातेसाठी मी मुजरा करून जातो. अरे त्याच्यासाठी नाही रडत रे मी, मग कशासाठी रडतो, सांग ना मित्रा कशासाठी रडतो. अरे मला रडू एकच गोष्टीचं येतं, अगदी आता मला 6 दिवसात मुलगा किंवा मुलगी होणार आहे. माझी पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेलेली आहे. आता मी गेल्यानंतर ऐक ना, माझी पत्नी येईलच का नाही घरात ही शंका आहे. जर आली नाही माझी पत्नी, मग माझ्या बापाने काय, मरेपर्यंत तुटलेल्या हातानेच भाकरी कराव्यात का, याच्यासाठी मला रडू येतं. तो रडायला लागला आणि रडत असताना अकांत आक्रोश करत असताना रक्ताच्या थारोड्यात पडलेला आहे. आणि पडत असताना त्याची अवस्था फक्त एकच आहे, भारत मातेला मुजरा करून जाणारा मुलगा. केशव गोसावी म्हणायला लागला, ती खून सेल तपत काया फिर मी बंदूक उठाई दस दस कोई कने मारा फिर गिर गए वो शगवाई जब जीवनाची अवस्था एकच फक्त काय, हर करव अपना करेंगे हे वतन तेरे लिए ओ दिल दिया ये जान भी देंगे हे वतन तेरे लिए ओ दिल दिया ये जान भी देंगे आमचा प्राण जरी व्यतीत झाला काय त्यांचं आहे. जिंदा रे नेके मौसम बहुत हे मगर जान देने की रुत रोज आती नाही म्हणायला लागले. अनेक सैनिकांचं म्हणणं आहे, भारत मातेसाठी मुजरा केला, केशव गोसावी निघून गेला. ऐका, वाऱ्यासारखी बातमी पसरली सर्व महाराष्ट्रात. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावर पसरली. नाशिक जिल्हा बंद झाला, सिन्नर तालुका बंद झाला, शिंदेवाडी गावातले सर्व दुकाने बंद झाली. सर्व लोकांना माहिती आहे, पण बाप झोपडीत आहे, बापाला अजून माहीत नाही काय झालं. सर्व गर्दी त्या शिंदेवाडी गावात व्हायला लागली. बापाने पाहिलं का होते एवढी गर्दी. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स गाडी आली. रक्ताच्या थारोळ्यात त्या मुलाला पेटीमध्ये ठेवलेलं होतं. तिरंग्यात गुंडलेली पेटी बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर त्या बापाने ती पेटी पाहिली आणि आपला केशवचा चेहरा पाहिला
अंतकरण जड झालं आणि बाप म्हणायला लागला, दुवंगले दरणी माता फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळस काग, म्हणायला लागला. कशी अवस्था झाली त्याची सांगू का महाराज, शब्दाने नाही सांगू शकणार, सांगून सांगतो तुम्हाला. बांधल्या तड्याचा फुटला सुला, बांधल्या तड्याचा जमिनीसाठी मुजरा करून निघून गेला. का सांगितलं मला हे ऐकून तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ऐका ना, मला सांगायचं एक आहे. अनेक सैनिक निघून गेले महाराज, तुमचा सांगून वेळ घ्यायचा नाही. केशव गोसावी असेल त्या ठिकाणी, आपला योगेश भदाने असेल, अनेक निघून गेले. त्या शहीदांना म्हणण्याचा अधिकार आहे. जन्म आलो त्या जन्म आलो.